नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल जॉब चॅनलमध्ये, ज्या चॅनलमार्फत आपण महत्त्वाच्या अशा भरतींची माहिती घेत असतो. आज मित्रांनो, अशीच एक भरती वन व वनजीव्य विभाग यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तीन वेगवेगळी पदे मित्रांनो भरली जाणार आहेत. तुम्ही बघू शकता, फॉरेस्ट रेंजर ज्यासाठी पदवी असणे आवश्यक आहे, वनरक्षक अनेक कॅन्डिडेट या पदासाठी अप्लाय करत असतात, त्यांच्यासाठी 12वी उत्तीर्ण, त्याचबरोबर वन्यजीव रक्षक यासाठी 10वी उत्तीर्ण असणारे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. महत्वाचं म्हणजे सर्वांसाठी भरती आहे, अर्थात सर्व कॅटेगरीमध्ये लोक यासाठी अप्लिकेबल आहेत, इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. मेल फिमेल हे सुद्धा अप्लिकेबल आहेत. त्याबरोबर अर्ज करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेली आहे. जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी, एससी एसटी त्याबरोबर फिमेल कॅन्डिडेटना कोणतीही फॉर्म फी आकारलेली नाही, त्यामुळे नक्की तुम्ही ॲटलिस्ट यासाठी अप्लाय करून ठेवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल इन डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया. त्या अगोदर मित्रांनो, जॉब्स चॅनल चॅनलवर नवीन असाल व अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की करा. महत्वाच्या अशा प्रायव्हेट भरती असतील किंवा सहकारी किंवा सरकारी भरती ज्या आपण महाजॉब या चॅनलवर कव्हर करत नाही, त्यांची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेत असतो. ही पण मित्रांनो अशीच एक भरती आहे, याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर बघूया मित्रांनो इन डिटेलमध्ये या भरतीबद्दलची माहिती. एकूण जागा 226 नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता ज्यासाठी ही भरती होत आहे. त्यामध्ये बघा पदाचे नाव व जागा, कोणकोणती पदे या भरतीमार्फत भरली जाणार आहेत. त्यानुसार पहिलं पद आहे फॉरेस्ट रेंजर, याच्या टोटल मित्रांनो 4 जागा आहेत, 4 पदांसाठी ही भरती होत आहे. दुसरं पद आहे वनरक्षक, याच्या टोटल 211 जागा आहेत, नंबर ऑफ वॅकन्सीज या पदाच्या भरपूर आहेत, भरपूर कॅन्डिडेट या पदासाठी अप्लिकेबल करू शकतात किंवा अप्लाय करत असतील, तर ते नक्की त्यांच्यासाठी चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर तिसरं जे पद आहे ते वन्यजीव रक्षक किंवा गेम पहारेकरी या नावानं आहे, याचे टोटल 11 जागा आहेत. अशा टोटल 226 जागा मित्रांनो या भरतीमार्फत ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. 226 आहेत इन टोटलमध्ये, 266 बाय मिस्टेकली इथे झालेला आहे, 226 जागांसाठी ही जी भरती आहे ती होत आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. पहिला शैक्षणिक पात्रता, पहिल्या पदासाठी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी असेल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी. सायन्स किंवा इंजिनिअरिंगमध्ये पदवी जर तुम्ही असाल कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये किंवा जे डिपार्टमेंट मेन्शन केलेले आहेत नोटिफिकेशनमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यामध्ये जर तुमची ग्रॅज्युएशन असेल तर नक्की तुम्ही यासाठी अप्लिकेबल करू शकता, अप्लाय करू शकता. दुसऱ्या पदासाठी मात्र 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे 12th पास आहेत, एचएससी पास, किती पर्सेंटेज जसं असाल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी. आणि तिसऱ्या पदासाठी मात्र 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे तिसरं पद आहे गेम पहारेकरी या पदासाठी 12वी उत्तीर्ण, वनरक्षक या पदासाठी, आणि जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी फॉरेस्ट रेंजर हे पद त्यांच्यासाठी या ठिकाणी क्वालिफाय असतील ते या पदासाठी अप्लाय करण्यासाठी. अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता त्यांनी मित्रांनो रिक्वायर्ड आहे किंवा मागितलेल्या या पदांसाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर बघूया मित्रांनो, यासाठी ज्या फिजिकल क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे. पहिल्या 2 पदांसाठीच फिजिकल क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. तिसरं जे पद आहे वन्यजीव रक्षक किंवा जे आपण गेम पहारेकरी म्हणतो त्यासाठी त्यांनी फिजिकल क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. पहिल्या 2 पदांसाठी बघा कशा प्रकारे क्वालिफिकेशन आहे. हाईट बघा, मेलसाठी मित्रांनो 163 सेंटीमीटर मिनिमम, फिमेलसाठी 150 सेंटीमीटर मिनिमम हाईट त्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. चेस्ट जे आहे ती 84 सेंटीमीटरमध्ये एक्सपान्शन करून 5 सेंटीमीटर तुमची कमी जास्त झाली पाहिजे. त्याचबरोबर 79 फिमेलसाठी आणि 5 सेंटीमीटर एक्सपान्शन नंतर त्यांनी असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. इन डिटेलमध्ये कृपया तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता, मी शॉर्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती देत आहे. या भरतीसाठी मित्रांनो वेतन तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे ते आपण बघूया. जे पहिलं पद आहे त्यासाठी फॉरेस्ट रेंजर या पदासाठी बघा 35,400 ते 1,12,400 असं तुमची वेतन श्रेणी असणार आहे. लेवल पेनुसार तुम्हाला वेतन मिळत आहे. दुसऱ्या पदासाठी मित्रांनो पे बँडनुसार तुम्हाला वेतन मिळत आहे, ज्यामध्ये 5,200 ते 20,200 वनरक्षक या पदासाठी सॅलरी तुमची असणार आहे. म्हणजे तिसरं पद आहे वन्यजीवी रक्षक गेम पहारेकरी या पदासाठी अगेन लेवल पेनुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळत आहे, ज्यामध्ये 18,000 ते 56,900 तुम्हाला सॅलरी मिळत आहे. वेतन अट्रॅक्टिव्ह आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. यासाठी मित्रांनो वयाची अट बघा 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी कन्सिडर केलेला आहे, जी लास्ट डेट असणार आहे याची ऍप्लिकेशनची. त्यासाठी पहिल्या पदासाठी 30 वर्षापर्यंत एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे मॅक्झिमम. त्याचबरोबर जे कॅन्डिडेट दुसऱ्या पदासाठी अप्लाय करणार असेल त्यांना 18 ते 27 वर्ष, जर तिसऱ्या पदासाठी अप्लाय करणार असाल तर 18 ते 27 वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी आहे, अर्थात यू आर कॅटेगरीसाठी. जर तुम्ही एससी एसटीमध्ये असाल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे. ओबीसी कॅन्डिडेटना 3 वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. याचबरोबर अन्य जे कॅटेगरी वाईज डिपार्टमेंटल असतील त्यांच्यासाठी सुद्धा रिलॅक्सेशन आहे, ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. ही जी भरती होत आहे मित्रांनो ती वन व वन्यजीव विभाग नवी दिल्ली
इंचांड्री जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात सर्व कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहे अप्लाय करण्यासाठी, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ही जाहिरात जी आहे ती नोटिफिकेशन जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये तुमचं नोकरी ठिकाण किंवा NCT नवी दिल्ली या ठिकाणी असणार आहे. यासाठी बघा ॲप्लिकेशन करण्याच्या महत्त्वाच्या डेट्स कशाप्रकारे आहेत. 14 जानेवारी 2020 तुमचं ॲप्लिकेशन सुरुवात होते आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचे 10 वाजल्यापासून 13 फेब्रुवारी 2020 तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा हे जे टेंटेटिव्ह डेट्स जे आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामची किंवा ती 12 किंवा 13 मार्च या ठिकाणी त्यांनी अशी मेन्शन केलेली आहे, त्यानुसार तुम्हाला SAT एक्झामला अपेअर व्हायचं आहे. यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन फी बघा सांगितल्याप्रमाणे 100 रुपये सर्व कॅटेगरीसाठी. मात्र जे कॅन्डिडेट फिमेल असतील ॲप्लिकेबल करणारे किंवा SC किंवा ST असेल त्यांना एक्झामटेड आहेत ते ॲप्लिकेशन फी भरण्यापासून. मात्र या ठिकाणी त्यांनी मेन्शन केले हवेअर OBC कॅन्डिडेट त्यांना रिक्वायर्ड टू पे, अर्थात त्यांना फॉर्म फी भरावी लागणार आहे. एक महत्त्वाची चांगली भरती आहे मित्रांनो, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. अर्थात जे कॅन्डिडेट फिमेल असतील SC ST असतील किंवा असले सर्व कॅन्डिडेट्सले अप्लाय करून ठेवू शकता दिलेल्या टाईममध्ये. तुम्ही अशी प्रिपरेशन करून सिलेबससुद्धा त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेला आहे, त्यानुसार तयारी करून चांगली संधी तुम्हाला उपलब्ध करून घेऊ शकता. अर्थात सांगितल्याप्रमाणे ही भरती मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया होत आहे. नवी दिल्ली जरी मेन्शन केलेलं असले तरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ही भरती जाहिरात सर्वांसाठी लागू होत आहे. तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता. या भरतीबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करा. तसेच मित्रांनो अशा प्रकारच्या भरती असतील किंवा ज्या प्रायव्हेट महत्त्वाच्या भरती असतील त्यासाठी आपण महाजॉब टीम मार्फत हे चॅनल सुरू केलेलं आहे. एकंदरच एक चांगली संधी तुम्हाला किंवा चांगले व्हिडिओज तुम्हाला अशा प्रकारचे आम्ही देत असतो, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि बेल आयकॉन क्लिक करा डेली अपडेट मिळवण्यासाठी. धन्यवाद.